स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही लोकराज्य या मासिकातील डिक्टेशन घेणार आहोत। याची गती 115 ते 120 दरम्यान असेल आणि दिलेल्या डिक्टेशनचा फोटो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे। बी रेडी स्टार्ट। 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि ग्रामीण मराठी समाजाच्या इतिहासाचे एक नवे पान उलगडले गेले। ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून नवनवीन शिक्षण संस्था स्थापण्यास सांगितले। त्याचा परिणाम होऊन खेड्यापाड्यातून प्राथमिक शाळा, तालुक्यांच्या गावी हायस्कूल, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा केंद्रस्थानी असलेल्या शहरातून महाविद्यालये स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले। याचा हळूहळू परिणाम असा झाला की बहुजन समाजात शिक्षणविषयक जागृती निर्माण झाली आणि शिक्षणाचे प्रमाण वाढले। नवसाक्षर तरुण पिढीला विकसनशील काळ असल्यामुळे नवनव्या नोकऱ्या मिळू लागल्या आणि ग्रामीण समाजाचा कायापालट होऊ लागला। परिच्छेद। 1970 आसपास दलित साहित्याची चळवळ सुरू झाली आणि मराठी साहित्याला एक परिणाम मिळाले। जनवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ख्रिस्ती साहित्य, आदिवासी साहित्य इत्यादी विविध सामाजिक घटकांतील साहित्य निर्माण होऊ लागले। त्यांची लहान मोठी नियतकालिके, अनियतकालिके निर्माण होऊ लागली। परिच्छेद। ग्रामीण विभागात निरनिराळ्या ठिकाणी छोटी छोटी अनेक साहित्य संमेलने भरत असतात। ही स्वागतार्ह घटना आहे। त्यामुळे त्या त्या परिसरातील साहित्यिकांना त्यात सहभागी होता येते। ते आपल्या पिढीसाठी विचार मांडू शकतात। त्यांच्या साहित्याचा परिचय तेथील तरुण पिढीला होतो। त्या परिसरातीलच सामाजिक सांस्कृतिक स्थितीगतीशी त्यांचा संबंध असल्याने त्यांना ते आपले वाटते। त्या साहित्याची आणि समाज स्थितीशी अनेक अंगे उपांगे प्रकाशात येतात आणि त्यामुळे इतर साहित्यिकांना ते अधिक परिचित होतात। त्यांना त्यातून साहित्याच्या निर्मितीची अधिकाधिक प्रेरणा मिळते। परिच्छेद। 1980 पूर्वी एकूणच मराठी साहित्य क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नागरी शहरी साहित्याची विविध अंगोपांगांनी मीमांसा करणारी अनेक नियतकालिके निघत। ती तर बंद झालीच, पण तशी नियतकालिके विखुरलेल्या खेड्यापाड्यातील समाजात निर्माण होणे शक्य नव्हते। कारण एकतर आर्थिकदृष्ट्या ग्रामीण समाज दुबळा असतो, शिवाय तो शहरांसारखा एका जागी नसतो। त्यामुळे छोट्या छोट्या संमेलनातून एकत्र येऊन साहित्याची विविध अंगी चर्चा होणे शक्य व आवश्यक असते। अशी चर्चा होणे नितांत गरजेचे आहे। याचे भान या छोट्या छोट्या संमेलनाने जाणीवपूर्वक ठेवले पाहिजे। कारण अलीकडे या संमेलनांना जत्रेचे स्वरूप येते आहे की काय अशी भीती मला वाटते। त्यात केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम आणि जल्लोष होताना विशेष प्रमाणात जाणवते। त्यामुळे एकतर वाङ्मयीन संस्कृतीची नीटपणे जोपासना होत नाही किंवा ती उथळ स्वरूप धारण करताना दिसते। स्टॉप।